आम्ही मी भास्कर प्रेरितवाड पाटोदार तालुका जिल्हा औरंगाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य असून आमच्या इथे जी पिठाची गिरणी आम्ही टाकली 10 वर्षापूर्वी 2005 आम्ही याची सुरुवात केली. त्यावेळेस शौचालय बांधायची लोकांची मानसिकता नव्हती. आम्ही खूप प्रयत्न करून पाहिलं पण त्याला काही यश येत नव्हतं आणि टॅक्स पण लोक ग्रामपंचायतचे भरत नव्हते. म्हणून मला असं वाटलं की बाबा लोकांना काहीतरी लालून दिलं तर त्याच्यातून जर काही यश आलं तर आपण करून पाहायला काही हरकत नाही. म्हणून आम्ही 1,00,000 रुपये खर्च करून पिठाची गिरणी टाकली आणि जो शौचालय बांधून त्याच्यासाठी ते वर्षभर फ्री अशी योजना चालू केली. महिलांना सुरुवातीला जरा अवघड वाटलं पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यामुळे याला महिलांनी जास्त साथ दिली आणि त्यामुळे आमच्या इथे 3 महिन्यातच शौचालयाचं काम 2005 पूर्ण झालं. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सची सुद्धा त्याला अट घातली तर लोकांनी टॅक्ससुद्धा 100% भरला आणि खेडेगावात इज्जतीचा प्रश्न म्हणून ती पिठाची गिरणी पाहिले जायला लागलं. कारण एखादी बाई जर खाजगी गिरणीवर गेली तर तिने शौचालय बांधलं नाही किंवा टॅक्स भरला नाही अशी जी उघडी पडायची. त्याच्यामुळे एकमेकीचे स्वतःच्या इज्जतीसाठी त्या गिरणीत जायला पाहिजे अशी लोकांची मानसिकता झाल्यामुळं आम्हाला 100%. मोफत पिठाची गिरणी टाकल्यामुळे ग्रामपंचायतचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते पूर्वी 2006-07 2,25,000 होतं. आज 16-17 या वर्षात मोफत पिठाची गिरणी, मोफत आरो प्लांट आणि नागरिकांना सोयीसुविधा दिल्यामुळं आज ग्रामपंचायत उत्पन्न हे जवळपास 30 ते 35. पाटोदा तालुका औरंगाबाद ग्रामपंचायतमध्ये नागरिकांना जे मोफत धान्याचं दळण दिलं जातं तो एक अभिनव असा प्रयोग आहे ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबांना जर वार्षिक त्याची घर अशा प्रकारचं दळण दळून दिलं जातं. त्यामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये त्याचा फार